इस्रायल विरुद्ध हमास युद्ध, एका देशाविरुद्ध एका संघटनेतील हे युद्ध जगावर महाभयंकर परिणाम करते. आर्थिक, व्यापारिक, वैद्यकीय आणि दळणवळण अशा अनेक गोष्टींवर या युद्धाचे परिणाम जाणवत आहेत. याच युद्धामुळे आता डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयावरच्या मूल्यावरही परिणाम होणार आहे आणि जगात महागाईचा भडका उडणार असल्याचं सुद्धा बोललं जाते. याच चर्चांना आता आणखी एक आधार मिळालाय, तो म्हणजे याच युद्धाचा भाग असलेले हुथी बंडखोर. तर याच हुथी बंडखोरांमुळे जगात महागाई नेमकी कशी वाढू शकते आणि हे हुथी बंडखोर नेमके कोण आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. सगळ्यात आधी पाहूयात की नेमके हे हुथी बंडखोर आहेत कोण. तर इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध अद्याप सुद्धा कायम आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इस्रायलने जंग जंग पछाडले, पण त्याचवेळी या युद्धामुळे हुथी बंडखोरही आता आक्रमक झालेत. हुथी हा येमेनमधील शिया मुस्लिम समुदायाचा एक सशस्त्र अतिरेकी गट आहे. 1990 येमेनचे तत्कालीन अध्यक्ष यांना सत्तेतून खेचण्यासाठी हुसेन अली हुथेन यांनी या संघटनेची स्थापना केली होती आणि त्यांच्या नावावरूनच या संघटनेला हुथी असं नाव मिळाले. हुथी बंडखोरांना शिया मुस्लिम असलेल्या इराणचा पाठिंबा आहे, तर येमेन सरकारला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती अशा अरब देशांचा पाठिंबा आहे. तर या दोन्ही गटांमधील नागरी युद्ध हे मागच्या 2 दशकांपासून सुरू आहे. इराणच्या पाठिंब्याच्या जोरावरच हुथी बंडखोरांनी राजधानी सना शहरासह बहुतांश उत्तर येमेन हे 2014 पासून आपल्या नियंत्रणाखाली ठेवले. सुन्नी असलेल्या सौदी अरेबिया हा इराण आणि हुथी बंडखोरांचा मात्र सामायिक शत्रू आहे. आता हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांबद्दल सांगायचं झालं तर साहजिकच हुथी अमेरिका आणि इस्रायलचा तिरस्कार करतात. इस्रायलने हमास विरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर हुथी बंडखोर हे पहिल्या दिवसापासून इस्रायल विरोधात मैदानात उतरलेत. तर याच हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात युरोप आणि अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले सुरू केलेत. या हल्ल्यांसाठी ड्रोन किंवा जहाज विरोधी क्षेपणास्त्राचा सुद्धा वापर केला जातोय. जहाजांच्या कप्तानांना रेडिओद्वारे धमकावलं जातं आणि यामुळे अनेक जहाज हे लाल समुद्रातील सुएस कालव्याचा मार्ग सोडून देत आहेत. तर या हुथी बंडखोरांमुळे जगात महागाई नेमकी कशी वाढू शकते हे सुद्धा पहा. वास्तविक पाहिलं तर लाल समुद्रातील सुएस कालवा हा युरोप आणि आशिया अशा दोन खंडांना जोडणारा व्यवहार्य सागरी मार्ग आहे. जगातील जवळपास 15% व्यापार याच मार्गावरून केला जातो आणि या मार्गावरून कच्चं तेल, वायू अशा वस्तू या युरोपला पोहोचवल्या जातात, तर युरोपातूनही आशियामध्ये मालाची निर्यात केली जाते. मात्र आता या मार्गावरील हल्ल्यांमुळे जगातील सगळ्यात मोठी शिपिंग कंपनी मायर्क्स सह जर्मनीच्या हॅपल लॉइड कंपनी आणि इतर कंपन्यांनी लाल समुद्रातून सगळ्या कंटेनरची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतलाय. तर अनेकांना आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप या बंदराला वळसा घालून जुन्या सागरी मार्गाने पुढे यावं लागते. हा मार्ग खर्चिक तर आहेच, याशिवाय हा मार्ग वेळ खाऊ सुद्धा आहे आणि या मार्गावरून व्यापार करायचं म्हटल्यास 10 ते 15 दिवसांचा वेळ हा जास्तीचा लागू शकतो. याशिवाय रिस्क घेऊन लाल समुद्रामार्गे येणाऱ्या जहाजांचा विमा सुद्धा दुप्पट महागलेला आहे. तर इस्रायली जहाज कंपन्यांना तर 200% अधिक रक्कम ही जास्तीची मोजावी लागते. त्यामुळे आता या सगळ्या वाहतुकीचा, इंधनाचा आणि विमा रकमेचा भार देशातील सरकारवर आणि पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर येऊ शकतो आणि हेच एक महागाई वाढण्याचं महत्वाचं कारण ठरू शकतं. तर हुथी बंडखोरांच्या बंदोबस्तासाठी आता अमेरिकेने सुद्धा पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने या भागात युद्धपोत तैनात केलेत. शिवाय युके, कॅनडा, फ्रान्स, बहारीन, नॉर्वे, स्पेन यांनीही यात अमेरिकेला साथ दिली आहे. या देशांच्या युद्धनौकांनी लाल समुद्रात आता आपली त्यांची गस्त वाढवली आहे. तर नेदरलँड्स, डेन्मार्क यांनी सुद्धा सहकार्याची तयारी दाखवली आहे. यामुळे आता हुथी बंडखोरांचा लवकरात लवकर बिमोड होणं गरजेचं आहे. अन्यथा एका बाजूला इस्रायल हमास युद्ध आणि दुसऱ्या बाजूला हुथी बंडखोरांचे हल्ले, यामुळे महागाईचा भडका उडणार आहे असं सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज आता लागणार नाहीये. तर यांसारख्याच ताज्या घडामोडींसाठी आणि विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.